नमस्कार, आता आमच्या सोबत आलेले आहेत जे त्यांचं नाव आता तुम्हाला नक्की तुम्हाला समजणार आहे, पण रामपूरवाडी चिमण्या म्हटलं तर आता यांचा हा बैल आहे. सर काय नाव सांगा तुमचं पूर्ण? राजेंद्र शिवाजी फडके. राजेंद्र शिवाजी फडके. आमचं प्रॉपर गाव येण्याचे प्रॉपर, कारण आता मैदानावर राजू तेरणे सगळेच म्हणतो म्हणून. अच्छा, मग आता तुमचं इतकं नाव झालेलं आहे की तुमचा रामपूरवाडी हा चिमण्या तुमचा अजून तुमच्या दावणीला खूप बैलाशी होऊन गेलेले आहेत, असं नेमकं तुम्हाला शर्यतीचा नाद कसा लागला? शर्यतीचा नाद म्हणजे 2009 साली मी तेरणेला आलो राहायला. 2009 म्हणजे इतर मैदानचं म्हणजे लोकांची शौकीच जास्त आहे या गावात. अच्छा, आमचे दोस्त एक 2012 मध्ये रेम सरकार म्हणून आहेत, त्यांनी मला म्हणजे भैरापूरला मैदान बघायसाठी घेऊन गेले. भैरापूरला कर्नाटकमध्ये त्यावेळी ते म्हणजे एक आवड झाली. त्याच्यानंतर आम्ही मग आम्ही बी ठरवलं की आमचं ओगापाना ते कैलासवाशी सुरेश काजगार, कैलासवाशी करवीर काजगार, म्हणजे असे आमचे दोस्त मंडळी चौकपान म्हणून आम्ही नूर साबकार असे करून आम्ही हात कणले सलीम मुजावर आहे त्यांनी त्यांच्या घेऊन एक बैल खरेदी करून घेतला 2012 फुल्या म्हणून. तो बैल म्हणजे 3-4 वर्ष आमच्याकडे तो बैल पडला, त्यामुळे आमचं म्हणजे मैदानमध्ये कसं जरा नाव म्हणजे ओळख होत गेली लोकांच्या बरोबर असा विषय झाला. मग आम्हाला सांगा, असं तुमच्या दावणीला अशी जी पळणारी बैल आहेत यातला असं तुम्हाला फेवरेट वाटणारा बैल कोणता? फेवरेट म्हणजे कसं माहितीये काय, आम्ही 2014 आमचा सोन्या बैल आज तगायचा आमच्या दावणीला बैल आहे तो. अच्छा, आज तगायचा आहे त्या बैला म्हणजे, आणि तो बैल खरेदी करून तरी मलकापूरचे सलीम मुजावर आणि परत बंडा किल्लारे, आता जे बंडा किल्लारे त्याची त्यावेळी आमची ओळख करून दिली बंडा किल्लारांची ओळख सलीम मलकापूरचे म्हणून त्यांनी त्यावेळीपासून बंडा किल्ला आणि तो बैल आम्हाला सोन्या म्हणून तो खरेदी करून दिला. त्यावेळी खरेदी करून दिल्यानंतर त्या बैलाचं नाव नक्की मी त्यांनाच केलं आणि परत आमचं बी नाव नक्की बंडा किल्लानेच केलं. बंडा किल्लारे साहजिकच आहे, किंग मेकर वगैरे आहेत ते, त्यांच्या हातामध्ये बैल जर गेला तर साहजिकच तो बैल फेमस होतोय आणि पूर्ण महाराष्ट्राला याची खात्री आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला माहीत पण आहे. मग मला सांगा, आता जो सोन्या आहे, आता सोन्या नेमकं मैदान करतोय की नाही? आता नाही, 2017 पासून बंद केलेलं आहे. 2017 पासून बंद केलेलं आहे. नेमकं असं काय कारण की बंद केलेलं? कारण म्हणजे वय पण झालं आणि त्याला आजार झाला, म्हणजे कॅन्सर झाला, त्याला आजार झाला म्हणजे आज तगाय तुम्ही बैल दावणीला जाते आमचे. म्हणजे आजार झालेला? आजार झाला. कुठं असं कॅन्सर कोणता झालाय? नाकाला. नाकाला कॅन्सर झालाय. मग तुम्ही तो बैल वगैरे असं देणार? नाही देणार नाही. आम्ही म्हणजे ज्या सुरुवातीला बैल आणला का नाही त्या आम्ही त्याला म्हणजे ठरवलं, म्हणजे बैलाच्या पायात लक्ष्मी आहे असं म्हणजे लोकांनी म्हटलं मला, पण ते बैल दावणीला द्यायचं आपल्या माती आपण द्यायचं करून श्वासापर्यंतला बैल. अच्छा, मग मला सांगा आता रामपूरवाडी चिमण्या या बैलाची काय खासियत? आता म्हणजे कसं बैल म्हणून 3 महिने झाले. अच्छा, बैल म्हणून 8 दिवस झाले, 3 महिने झाले. तर देखील बैल म्हणजे आज तकाय बैला म्हणजे चांगले म्हणजे तिकडे नाव लौकिक केले का त्याची काही अडचण नाही. आज तकायचे बैल म्हणजे वरच्या स्टेपला येणार, त्यात काही अडचण नाही. कारण आज जो भारणे असू दे छबे असू दे त्या बैलावरून बैल पडलेला आहे. आता रामपूरवाडी जो चिमण्या बैल आहे तो हरण्याबरोबर किती तास पहिले पहिले असून, कारण त्या गाडीवर गाडी 2-3 वेळा गाडी पहिले गाडीत गाडी. हा हा, असा विषय. मग आता हा जो सोन्या बैल आहे, आता सोन्या बैलानं किती मैदान मारलेले? 54 मैदान केले. असं तुमची ठराविक मैदान असं खास तुमच्या आठवणीत राहणार? म्हणजे अगदी खास म्हणजे अगदी अतिटतीच मैदान म्हणजे संकेश्वर. संकेश्वर 26 जानेवारीचं मैदान जे होतं अगदी अतिटतीच. अच्छा, किती मैदान मारले त्या सोन्या बैला? 54 मैदान मारले. 54 मैदानापैकी असे किती जिंकलेले मैदान आहे? 3 वेळा बैल फेल केला. फक्त 3 वेळा 54 मैदान टोटल त्याने मारले. त्यांना म्हणजे एका 50-52 पर्यंत नाही, 54 टोटल मारले. 54 टोटल मैदान फिरले. तर तुम्ही बघू शकताय सोन्या जो बैल आहे तुम्ही आता बघितला आमच्या स्क्रीनवर, हा बैल 54 मैदान मारलेला हा पूर्ण बैल आहे. आणि आता या बैलाला कॅन्सर झालेला आहे, नाकामध्ये कॅन्सर आहे. पण राजू तेरणे जे त्याचे मालक आहेत तुम्ही पण त्यांना आता ओळखताय, त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो बैल आहे शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या दावणीला पाहिजे, त्याच्या पायामध्ये लक्ष्मी वगैरे असते असं त्यांचं मत आहे. आणि ही एक चांगली बाब आहे की बैलावरचे प्रेम या ठिकाणी राजू पाटील जे बैलावर प्रेम करतात ते या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. तर अजून अशी काही काय बैल त्यांचा सर्जा म्हणून होता 2016 म्हणजे 15 किलोमीटर आम्हाला खरेदी करून दिला. आमच्या 4 म्हणजे बैल मालका म्हणून 4 म्हणून आपल्या तिथे सांभाळून बैल. त्यानंतर बेनाडेचे गुंडू मंगवती हा त्याच्याकडे आमचा जो बैल 5-4 वर्षांनी त्याच्यावर बैल बांधला होता. त्या बैला देखील कर्नाटक महाराष्ट्राची मंगवतीचं 2 लाखाचं मैदान, पचनाचे 2 लाखाचं मैदान. पहिला फर्स्ट अगदी म्हटलं तर आम्हाला कॅमलकोट म्हणजे आपल्या म्हणजे ह्याचं मैदान ते सुरुवातीचं 51 हजाराचं मैदान कॅमलकोट, त्यावेळी 5 फूट ढाल होती. त्यावेळेस मारते आम्ही ज्या ढाल आणली
तर गावातले लोक सगळे बघायला म्हणजे त्या बैलाचं एक वैशिष्ट्य सुरुवातीचं आहे. साहजिकच आहे, पण मला एक सांगा, आता तुम्हाला शर्यतीचा हा नाद लागलेला आहे, पण असं शर्यतीच्या नादामध्ये भरपूर लोक बोलते हा नाद वगैरे हे आहे ते आहे, असं तुम्हाला पण लोक त्या टायमाला बोलायची का? लोक नाव ठेवले, कारण काय म्हणते, काय आमचं राहायला घर नव्हतं. त्यावेळी लोकांनी असं देखील म्हटले, घर बांध बैल कशा नाद असं ते पण, म्हणजे जे विरोधक त्यांनी म्हटले घर नाही बैल पळतोय असं म्हटले, तर त्यावेळी आमचे म्हणजे एक लक्ष्मी गाठ पडतो, म्हणजे आमचा बैल गाठ पडला. आणि ते मेन म्हणजे घरात त्यांची महत्वाची. मग मला सांगा, अजून एक जो तुमचा सर्जा बैल आहे, त्या सर्जा बैलाविषयी काय सांगा? सर्जा बैल म्हणजे कसं माहितीये का, बैल सुरुवातीपासून जी शेवटपर्यंत त्याची एकच स्टेप असायची पळायची. म्हणजे जशी माणसं म्हणजे रंगासून जे येईल बैल रंग घेऊन परत लागेल डबल बैल पावणार, कारण का माणसं जेवढी गर्दी जास्त तेवढं बैलाचा जेवढी स्पीड जास्त, स्पीड जास्त असं होतं लोकांना बघून बैल तो पळण्यात जरा हुशार हुशार होता, म्हणजे त्याला पळायला अशी हुक्की यायची बैलाची. अशी किती मैदान मारली त्या बैलांना? म्हणते 15-16 मैदान अशी मोठी मोठी मारले. 51 तो बैल म्हणजे आम्ही 25-10 हजार कधी बैल पळले होते. 51 लाख 2 लाख मध्ये बैल पळले. 2 लाखाची मैदान किती होती? 2-1 पचनाटी केलं आम्ही ह्याच्यावर कुठं आपल्या पांडेगाव पचनाटी कर्नाटक दुसरं पांडेगाव बोलत. आणि एक आपली इथं मनगुती आमच्या गावापासून 1-4 किलोमीटर आहे. पैऱ्या वगैरे कुणाचं ते दोनाचं ते सगळे पैऱ्या वगैरे जजमेंट सगळं बंडा किल्ल्यात करायचा. बंडा किल्ला करायचा. आणि एक इथं कॅमलकोला इथं गालबोटीचे वायर म्हणून त्यांच्यावर केलं. आणि कटण्याला त्याचा फेमस बैल होता तो आजऱ्याचा छब्या म्हणून त्याच्यावर म्हणजे ते बंडा किल्ल्याचं सगळे नियोजन होतं. बंडा किल्ल्यावरती काय कुठलं पहिरा आहे, कुठली गाडी आहे, कुठं आहे, आम्ही काय विचारतो सगळं नियोजन टोटल त्यांचं होतं. बंडा किल्ल्याच्याकडे टोटली नियोजन होतं. बंडा किल्ल्यावरून आमचं नाव म्हणजे राजू तेरणे, म्हणजे लोकांना समजाल रामपूरवाडी चिमण्याचे मालक म्हटले की राजू तेरणे, राजू तेरणे सगळ्या लोकांच्या तोंडी नाव येणार. आणि सर्जा सुजन सर्जाचं आणि सर्जामुळे आम्ही फेमस झालो. त्यावेळी कसं आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये मैदान नव्हतं, फक्त कर्नाटक. कर्नाटकमुळे कसं कर्नाटक मैदान बैला सर्जा गेला की नंबर आहे असं ओळखायचं त्यावेळी लोक. म्हणजे शर्यतीच्या पट्ट्यावर जर सर्जा बैल गेला तर साहजिकच लोकांना समजायचं की या ठिकाणी नंबर आता यांचाच आहे अशी पूजन त्यावेळी होती. ती असं काय तुम्ही सर्जाला असं काय खाद्य वगैरे काय खाद्य? म्हणजे कसं बैल फक्त माझ्या 4 महिने होता तो. त्याच्यानंतर आम्ही ते जी गुंडू बेनाडीचे बेनाडी मांगावती म्हणत आहे आमचे दोस्त बंडाकिलांचे खास दोस्त. त्यांनी ते बैलाला सातू घालायचे उडीद दूध परत तुमचं हे मटकी असे सगळे सोयाबीन कुळती हे सगळे मिक्स होतं तरी घालायचे. अच्छा, म्हणजे हे असं 5 प्रकारचं हे धान्य एक कुटी करून ते बैलाला घालायचं. मग असं दूध वगैरे काय असं दूध पाजायचं? दूध वगैरे असं पाजायचं. दुधाचं कंपल्सरी असायचं बैलाला. मग मला सांगा, शर्यतीमधून जर पट्ट्यावरून जर शर्यत मधून जर बैल आला, त्या बैलाची काय अशी विशेष तुम्ही देखभाल करायची? देखभाल म्हणजे कसं, बैल म्हणजे आदल्या दिवशी आला की बैल संध्याकाळी मालिश करायचं, सकाळी अवतार करायचं, त्यानंतर बैला परत फ्रेश राहतो. अवतारला तुम्ही असं किती वेळ बैल असं? अर्धा तास. जे कसं शिराग्रा आकडले असले म्हणजे ते होतात बरोबर, त्यासाठी अवतार त्याला घालणं गरजेचं असते. सर्जा बैलामुळे तुम्हाला आतापर्यंत फायदा असा किती झालेला आहे? फायदा म्हणजे कसं, जर माझ्या हिशोबाने तरी म्हणजे मी अगदी सहज इथं बसलो होतो घरात आमच्या, म्हणजे सरासरी 7 लाखापर्यंत म्हणजे प्रॉफिट झाले बैलाच झाले बैलामध्ये 7 लाखात सहज झाली. सहज फोटो बघून म्हणजे एकदा म्हणजे मी आणि आमची बायको घेता दोघून बसलो होतो त्यावेळी म्हणजे आम्ही विषयी म्हणजे किती पैसे पहिला म्हणलं ते आम्ही त्यावेळी विषय काढला. मला सांगा की आता तुम्ही इतकी 2 मजली इमारत बांधलेला आहे, शेती वगैरे असं किती येणार? 4 एकर होती. शर्यतीमध्ये तुम्ही शर्यतीमध्ये बी असू दे आणि आमचा जे दूध व्यवसाय धंदा या दोन्हीमुळे म्हणजे आम्ही शर्यतीमध्ये काय लॉस झालेलं नाही. आमचे कसं नियोजन म्हणजे बंडा किल्लारीमुळे म्हणजे कसं बैल पट्ट्यावर गेला की फेल नाही कधी, अंगावर खर्च नाही कधी, अंगावर खर्च नाही कधी, म्हणून त्यामुळे खर्च अंगावर वाढला की मैदान लॉसमध्ये आलं का तसं आपल्याला कधी झाले नाही, आजपर्यंत झाले नाही. एक कदाचित 2-3 मैदान तशी आपली फेल गेला फक्त आजपर्यंत, कधी पण नाही. काय नाही काहीतरी गुण आहेच. बर, मग आता तो रामपूरवाडी चिमण्या त्या बैलाविषयी काय सांगाल? त्या आता बैल कसं आम्ही 3 महिने झाले बैल घेऊन, आता ते अमोल माने भारत माने यांच्याकडे आम्ही ते बैल आम्ही विकत घेतला. विकत घेतला का त्याच्या हस्तरोडला पहिला मैदान पहिलं फर्स्ट मैदान तिथं कलरला 10 हजार रुपये मैदान होतं आणि 51 हजार रुपयेचं मैदान होतं टोटल. म्हणजे कलरला जो पहिलाच येईल त्याला 10 हजार रुपये होतं,
10,000 पण त्यानं पहिला फर्स्ट मारलं आणि 51,000 पण मैदान त्यानं मारलं, पहिलेच मैदान त्याचं आमचं त्याचं. बैल तसं म्हटलं तर चांगला आहे, बैला पहिल्यापासून जी सुरुवातीची स्टेप आहे ती शेवटपर्यंत बैलाचे स्टेप आहे. आज नाही उद्या त्या बैलाचं नाव लोकी होणार 100%. हरण्याच्या जोडला बैल झाल्यास माझी एक इच्छा आहे, नक्कीच, कारण का असं मला वाटतंय, कारण बैलाची चपळ पण आहे आणि बैल तसा चांगला आहे. तुम्ही मगाशी सांगितलं की जो बैल आपला रामपूरवाडी चिमण्या पण जो जसा पळतोय शेवटपर्यंत तसाच पळतोय, त्याचं असं काय शर्यतीतलं असं काय बाबा तुम्हाला जे चांगलं वाटतंय, चांगली त्याची गोष्ट तुम्ही हेरून चांगली म्हणजे कसं माहितीये का, बैल म्हणजे रस्ता जनावर म्हणजे कधी पण बैल जनावर म्हणजे रस्त्यावर फिट पाहिजे. बैल म्हणजे पळतोय कसं तिकडे नाही तिकडे नाही, एक स्टेप बैल पळणार ही बैलाची म्हणजे त्या बैलाची चाल चांगली आहे, चाल चांगली चांगली आहे, बाकीचं काही नाही. रामपूरवाडी चिमण्या असं नाव कसं पडलं? जे ते मालकच रामपूरवाडीचे भरत माने जे आता अमोल माने त्याने ते रामपूरवाडीचे प्रॉपर ते मी त्या बैलाचे युट्यूबवर कडवी म्हणजे विजापूरमध्ये ते बैलावर युट्यूबवर मी बैठलो बैल तो मी प्रत्यक्ष बैल ज्यावेळी घ्याय गेलो त्यावेळेस बैल बघितला. एक दोन तीन युट्यूब बघितल्यावर ते बैला मला पसंत पडला, म्हणजे कसं बैल म्हणजे पळण्याला चांगला आहे, बैला स्टेप चांगले आहे, म्हणून मी ते बैला बघायसाठी आम्ही गेलो. आमचे रईस सबकान, नूर सबकान, हातकणंगलेचे हे मलकापूरचे सलीम जमादार, आम्ही सगळे म्हणून ते बैल अमोल अमोल इचलकंदीचे चौघ पांचजणांचे बैल आम्ही ठरवू. तर बैलाचं म्हणजे कसं मी फक्त बैल युट्यूबवर भेटत होतो, बाकीचं काही युट्यूबवर बघून तुम्ही तो बैल प्रत्यक्ष जाऊन खरेदी केलो. मला सांगा जे इथं यमकर मड्डीला इतकं फेमस मैदान झालं होतं या मैदानामध्ये तुम्ही का गेला नाही, का गेला होता? त्या दिवशी आमची गाडी आली, आमच्या गाडी आली, आमची गाडी आम्हाला जवळ आमच्या गावातली गणपती माणूस आलता, भागातली पण माणसं आली. इतकं मोठं मैदान पब्लिक जास्त होतं, राजू फडकेची गाडी आहे, नवीन बैल घेत आहे, असं म्हणजे हवाई होती. हवाई अशा म्हणजे काय झालं, त्यावेळी म्हणजे गाड्या म्हणजे पंचाने एक दोन तीन म्हणजे सगळ्या गाड्या सुटल्या, सुटल्यानंतर आमची गाडी पंचान धरली गाडी, त्यावेळी धरली त्यांनी काय म्हणते त्याला आम्ही गाड्या सगळ्या रिटर्न परत येतो मैदान सुटणार आहे. म्हणून ती एक आमच्या म्हणजे तो क्षण आम्हाला म्हणजे वाईट वाटलं, ते ज्यावेळी बैल आमचं धरला पंचाने आमची गाडी सुटली नाही, नंबर होऊ दे न होऊ दे त्याचा विषय नव्हता, तर गाडी पळणं हे महत्वाचं होतं आम्हाला, बाकीचं काय नव्हतं. साहजिकच पंचांचा निर्णय मला अंतिम राहतोय, पण तुमच्या ती जो झाली चूक ती पंचांची चूक होती, काय तुम्हाला असं बक्षीस थोडंफार दिलं का? आम्हाला दिले की 50,000 रुपये त्याने आम्हाला दिले. यमकर मड्डीला गाडी न पळवून सुद्धा तुम्हाला 50,000 रुपये दिले, आमची चुकी झाली म्हणजे त्याने आम्हाला 50,000 रुपये दिले. बरोबर, हे जे मैदान आहे परवा आम्ही चिमण्या नवीन ज्यावेळी खरेदी करून घेतला त्यावेळी ते परिते पोलिसांचा जो हरण्या हरण्यावर त्यावेळी आमची ही गाडी हातरोटला 70,001 झाली. अच्छा, हे मैदान हे म्हणजे आपल्या 2023 हे पहिलं मैदान आमचं 2023 आणि हे बघा हे जे पचनटी कोकाक हे 2 लाखाचं हे पांडेगाव पांडेगाववर म्हणजे बंडा किल्ल्याने जोडणागूर ही गाडी 2 लाखाचं गाडी 2 लाखमध्ये 1 झाली आणि हे संकी शोभ आहे. तुम्हाला म्हटलं की आतिथ्य तिथे मैदान 26 जानेवारी 2015 हे त्यावेळी ते कुंभची आवी म्हणून आहे तिने त्यांच्या बैलावर त्यावेळी ते मैदान केलं आम्ही. आणि हे कॅमोल कळ बघा ते गारगोटीचा जे बैल होता गारगोटी वायरमॅनचा त्या मैदान मैदानला 5.5 फूट ढाल आणि 51 मैदान होतं. त्यावेळी गाडी कलरला 1 लाच गेलती आणि पट्ट्याला पण 1 लाच झाली. आणि हे बघा हे मनगुती हे आपल्या भागातलं अगदी म्हणजे आपल्या भागात जेवढं मोठं मैदान आज तर काही ठेवलेलं नाही, हे 2 लाखाचं मैदान मनगुतीचं इथं आपली 2 लाखाची 2 लाखामध्ये 1 झाली गाडी. त्यावेळी तिकडे बंडा केल्याचं नियोजन आहे, त्याला लोणार म्हणूनचा बैल होता तो शेरशाह शंभरावचा, त्यावेळी ती पैदा घालून त्यावेळी ती आमची गाडी 1 केली बंडा केल्याच्या. आणि मग हे कटण्या तुम्हाला ते छब्या म्हणा तो आजण्याचा त्या बैलावरती त्यावेळी त्या कटण्याला गाडी 1 झाली ती आमची त्यावेळी. आणि हे एरनटीला बघा त्यावेळी आमचं 2015 सोन्याचं पहिलं मैदान आहे, हे 25,000 आणि 7 तोळ सोनं हे चांदी त्यावेळी गाडी आमची 1 झाली.